बोला राधे राधे। राधे राधे। प्रश्न आहे की कर्माचे फळ देवतांना भोगावे लागते का? तर ह्याचं उदाहरण आहे की इंद्रदेव यांनी जो अपराध केला होता अहिल्याच्या बाबतीत, त्यांना शाप मिळाला, भोगावं लागलं की नाही कर्माचं फळ? कथा तर सर्वांना माहिती आहे, सहस्र नेत्र होते त्यांना, त्यांना शाप मिळाला सहस्र नेत्र। इतकंच नाही, एकदा ते इंद्राने अपराध केला तर त्यांना शाप मिळाला, ते डुक्कर झाले, डुक्कर योनीत गेले ते। म्हणजे देवतांना सुद्धा कर्माचं फळ भोगावं लागतं। बोला राधे राधे। पण आता प्रश्न आहे की ह्यातून मुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे? बघा, जर आपण पुण्यकर्म केलं तर स्वर्ग मिळेल, वाईट कर्म केलं तर नरक मिळेल, म्हणजे पाप कर्म। मग स्वर्ग मिळेल तर स्वर्गातून मुक्त, पुण्य संपलं की परत खाली यायला लागेल, म्हणजे पुण्य करायचं का नाही करायचं? आणि जर असं कोणतं साधन आहे की इथे सांगितले यातून मुक्त होण्यासाठी काय करायचं, तर जर आपण विचार केला की मी कर्म करणारच नाही, म्हणजे पुण्य पण नको, मला स्वर्ग मिळणार नाही पुण्य नाही केलं तर, पापही नको म्हणजे नरकही मिळणार नाही, जर असं जरी ठरवलं तरी होऊ शकत नाही। कर्म करणार नाही म्हणजे आपण काय करणार, बसून राहणार? म्हणजे बसणंसुद्धा एक कर्म आहे, मग झोपून राहणार, झोपणंसुद्धा एक कर्म आहे, मग करणार काय? कुठलाही व्यक्ती एक क्षणसुद्धा बिना कर्माचा राहू शकत नाही। आपण झोपलो तरी काय होणार, झोपून 8 तास काढले, बसून राहिलो, हां ते एखाद्याने विचारलं रमेश काय करतो, ते काय झोपलाय, रमेश काय करतो, ते काय जेवतोय, तो काय बसून राहिलाय, म्हणजे आपण काहीतरी सांगतो ना काय कर्म करतोय, म्हणजे तो कर्म करतोय। श्वास घेणंसुद्धा एक कर्म आहे, कृष्ण गीतामध्ये म्हणतात की श्वास घेणंसुद्धा कर्म आहे, आणि तो श्वास वाया गेला तर प्रत्येक श्वासामागे आपण काय कर्म करतो ते सगळं लिहिलेलं जातं। मग आपल्याला परिवार, मित्रपरिवार किंवा आसपासचे किंवा घरातले नातेवाईक किंवा पती पत्नी मुलं हे सगळेजणं कर्मानुसार प्राप्त होतात। काही जणं म्हणतात की मला पुत्र चांगला मिळाला, काही जणं म्हणतात मला पुत्र चांगला मिळाला नाही, नुसता दारू पितो, रात्री येतो, मारहाण करतो, कर्माचं फळ आहे दुसरं काही नाही। म्हणून की आपल्याला हा मानव देह मिळाला आहे, आपण कर्म समजून घेतो आहे की करायचं काय, की असं कोणतं साधन आहे। कृष्ण म्हणतात नही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्त कर्मकृत, असं एक सुद्धा क्षण नाही आहे की आपण कर्म करत नाही, प्रत्येक क्षण आपण कर्म करतो आहे काही ना काहीतरी। श्वास घेणेसुद्धा एक कर्मच आहे। मग असं कोणतं साधन आहे की जुनं कर्माचं फळ पण भस्म होऊन जाईल, जुने कर्माचं फळ नष्ट होऊन जाईल, की ते मला आता पुढे कुठल्याच ओनीमध्ये भोगायचं नाही आहे, कारण मागे मी अपराध केला, मला माहीत नव्हतं कर्माचा सिद्धांत काय आहे, कोटी जन्म झाले मला माहीत नव्हतं, आता आपल्याला कळतं आहे। तर मग असं कोणतं साधन आहे की कोटी जन्माचं फळ, कर्माचं फळ हे नष्ट होऊन जाईल आणि नवीन कर्म होऊ नये, यासाठी मी काय करू? कारण कर्म तर होणारच, पण असं कोणतं साधन आहे की ते नवीन कर्म होऊ नये, असं काय? तर इथे की ज्यात कर्माचे फळ भोगावं लागणार नाही असं साधन कोणतं, की मी कर्म करेल पण त्याचं फळ मला भोगावं लागणार नाही, तर त्याचं गीतामध्ये कृष्ण भगवंत म्हणतात अकर्म करा। कारण कर्म केले तर स्वर्ग मिळेल, विकर्म केले तर नरक मिळेल, आणि अकर्म केले तर भगवंत म्हणतात की त्याच्या पूर्वजन्माचं कर्म त्याचं फळ नष्ट होऊन जाईल। कारण पूर्वजन्माचं कर्माचं फळ जरी पुण्य असेल, पूर्वजन्मी समजा आपण आता पापच केले नाही, पुण्यच असेल तर मग आपल्या स्वर्गाला मिळेल, म्हणजे आपल्याला पुण्याचं फळसुद्धा नको आहे आपल्याला। येते का लक्षात की पुण्याचं फळसुद्धा नको आहे, कारण पुण्याचं फळ असेल तर आपल्याला स्वर्ग आहे, म्हणून पुण्यसुद्धा नको आहे, पापही नको आहे, पूर्वजन्माचं फळ नको, आणि नवीन कर्म करेल तर त्याचंसुद्धा नोंद नको, की नवीन कर्म मी करेल पण त्याचं फळ नको। तर असं करायचं असेल तर कृष्ण म्हणतात अकर्म करा, मग करायचं काय? तर श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सर्व कार्य केले पाहिजे। कृष्ण भगवंत इथे सांगतात जो बुद्धिमान व्यक्ती आहे तोच कृष्णाची भक्ती करतो।
म्हणून कृष्ण भगवंत म्हणाले, अहम सर्वस्य प्रभो मतस सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वित आहो. कृष्ण म्हणाले की मी सर्वांचा प्रभू आहे आणि हे सर्व काही माझ्यातूनच निर्माण झाले आणि प्रलयाच्या वेळेसुद्धा हे माझ्यामध्येच अंत होणार आहे आणि मी सर्वांचा प्रभू आहे हे ज्यांनी जाणलं आहे आणि मला ज्यांनी जे शरण आले ते बुद्धिमान आहेत. मग कृष्ण जे श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेले त्यांना बुद्धिमान का म्हणले माहिती आहे? कारण कृष्ण भक्तीनेच अकर्म होऊ शकते. कृष्ण भक्ती न करता जो काही चांगले कर्म जरी केले तर त्या चांगल्या कर्माचं फळ स्वर्ग आहे आणि वाईट कर्माचं नरक आहे. म्हणून इथे कृष्णाची भक्ती का, तर श्रीकृष्णाची भक्ती केल्याने स्वर्गही मिळणार नाही, नरकही मिळणार नाही, शाश्वत धाम मिळेल. आणि शाश्वत धाम तर आहेच, शिवाय जे जे कर्म करतो त्यात जरी थोडाफार अपराध जरी झाला तरी ते पकडलं जात नाही. मला सांगा कुठल्या शास्त्रात लिहिले की भगवंतांना उष्ट द्यायचं? शबरीने उष्टी बोरं दिली ना, कुठल्या वेदांमध्ये लिहिले उष्टी बोरं द्या म्हणून? तरी देखील शबरीने उष्टी बोरं दिली, प्रभू श्रीरामजीने ते ग्रहण केले. अपराध घडला का तिच्याकडनं? पण हे देवतांना चालेल का? देवता भावना बघत नाही, पण कृष्ण प्रभू श्रीरामजी भावना पाहतात. शबरीची भावना पाहिले, तिने उष्ट बोरं दिली तरी प्रभू श्रीरामजीने ते ग्रहण केले. शबरीला पापही लागलं नाही, पुण्यही नाही, हे प्रमाण आहे. म्हणून इथे सांगितले भगवंत म्हणतात, यत करोसी यदस्नासी यज होसी ददासी यत तपस्यसी कोणते तत् कुरुष्व मदर्पणम. कृष्ण म्हणतात प्रत्येक कर्म माझ्यासाठीच केलं पाहिजे. मग जे काय करता, मग आपण जे कर्म करतो ना श्रीकृष्ण भगवंतांसाठीच केले पाहिजे. जसं की स्वयंपाक करतोय, मग स्वयंपाक करताना ही भावना ठेवली पाहिजे की मला कृष्णासाठी करायचं आहे आणि कृष्णाला नैवेद्य दाखवल्यानंतर मला आता प्रसाद ग्रहण करायचा आहे. म्हणजे प्रत्येक कर्म कृष्णासाठीच केलं पाहिजे. कुठे बाहेर गेलो भाजी आणायला, मला कृष्णासाठी आणायची. जर आपण जर म्हणलो की मी कुटुंबासाठी आणते तर कर्म बंधनात अडकणार. मग कर्मबंधनात अडकू नये यासाठी सर्व कर्म श्रीकृष्ण भगवंतांसाठीच केलं पाहिजे. म्हणून तर सतत नामस्मरण केलं पाहिजे. सतत नामस्मरण केलं तर भगवंतांच्या नामामध्ये प्रत्येक श्वास. म्हणून तर 16 माळ का सांगितले श्रील प्रभुपादजींनी? श्रील प्रभुपादजी म्हणाले की पुढे कलियुग वाढणार, इतकं अधर्म वाढणार आहे की नामस्मरण करणंसुद्धा अवघड होईल. प्रभुपादजी म्हणाले कमीत कमी 16 माळ तर करा. खरं तर 16 नाही, जास्तच केले पाहिजे. परंतु त्यांनी 16 का म्हणाले? की 16 माळ केल्यानंतर त्याची जर सगळ्या त्या मंत्रांची बेरीज केली तर ती 25,000 होते आणि आपल्या श्वासाची बेरीज केली दिवसभरातल्या तर ती 25,000 होते. मग त्यांनी हे कॅल्क्युलेशन केलं श्रील प्रभुपादजींनी की प्रत्येक श्वासामागे ह्याने नाव घेतलं आहे भगवंतांचं. म्हणून 16 माळ कंपल्सरी सांगितले. बोला राधे राधे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे. म्हणून 16 माळ केले ना तर 16 माळची बेरीज 25,000 आहे. मग आपला प्रत्येक श्वासामागे एक मंत्र झाला ना या हिशोबाने. खरं तर जास्तच केले पाहिजे. पण श्रील प्रभुपादजी काय म्हणाले की या कलियुगात वेळ कोणाला नाही आहे, म्हणून तुम्ही 2 तास वेळ काढा, 16 माळ करा आणि मग येता जाता प्रत्येक कर्मामागे तुम्ही जप करत राहा. मग 16 माळ केले म्हणजे कसं? दिवसभराचे माझे जेवढे श्वास आहे तेवढं मी माळ केलेत. हा त्याचा मागचा भाव होता त्यांचा, की कोणीही अधोगतीला जाऊ नये, प्रत्येक श्वासमागे एक नाम झालं. हा त्यामागचा त्यांचा हेतू आहे. तर 16 माळ प्रत्येकाने करा, जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला 2 तास लागेल, नंतर हळूहळू 1.5 तासात होतं जप. तर 16 माळ केल्याने प्रत्येक श्वासामागे आपला जप होतो आणि त्यानंतर वेळ मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. 16 वरून काही जणं 32, 48, 64 करतातच, चांगलंच आहे. पण अगदीच ज्याला होत नाही जप करायला त्याने 16 माळ करा. येता जाता मंत्र जप करत करत कार्य करा. बोला राधे राधे. मला एक सांगा, एक दृष्टांत देते. एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीने स्वार्थासाठी एकाचा खून केला तर काय होईल? जेल भोगावं लागेल.
बरोबर आहे, त्याला पकडतील का? तर नियमांचं उल्लंघन केलं. पण त्याच व्यक्तीने, ती व्यक्ती सैनिक आहे आणि देशाच्या रक्षणासाठी 300 लोकांचा वध केला, काय होईल? त्याला मेडल दिलं जाईल. का बरं असं? भारतातला हा नियम आहे, पृथ्वीवर सगळीकडे हाच नियम आहे. एकाचा खून केला तर त्याला जेल आहे. पण ते देशाच्या रक्षणासाठी त्याने 300 जणांचा वध केला, सैनिक येतो तर त्याला मेडल दिलं जाईल, सत्कार केला जाईल. का? तर त्याने देशाच्या रक्षणासाठी केला, स्वार्थासाठी नाही. पण एकाचा वध केला, त्याने स्वार्थासाठी केला, म्हणून त्याला जेलमध्ये जावं लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म आपण जेव्हा स्वार्थासाठी करतो तेव्हा कर्मबंधनात अडकतो, आणि जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांसाठी कर्म करतो तेव्हा त्याला मेडल म्हणजे धाम दिलं जाईल. आलं लक्षात? म्हणून प्रत्येक कर्म श्रीकृष्ण भगवंतांसाठीच केलं पाहिजे. म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणतायत की सकामपेक्षा योगी बन. सकाम म्हणजे काय? स्वार्थासाठी करणं. सकाम म्हणजे काय? की मला घर पाहिजे, दार पाहिजे, मुलं पाहिजे, विवाह होऊ द्या, सून मिळू द्या, नातवंड होऊ द्या, मला हे पाहिजे, ते पाहिजे, काहीतरी पाहिजे म्हणून मला भक्ती करायची आहे. 16 शुक्रवार 16 सोमवार काहीतरी पाहिजे म्हणून केलं जातं, म्हणजेच काय? ह्याला सकाम म्हणतात. मग सकाम केल्यावर कर्मबंधनात अडकले, मग हे पुण्य झालं. देवतांची पूजा म्हणजे पुण्य, म्हणून त्याला स्वर्ग मिळेल, स्वर्गातून परत खाली. म्हणून भगवंत इथे म्हणतात की हे अर्जुन सकामपेक्षा योगी बन. मग योगी म्हणजे काय? कृष्ण भक्तीसाठी, श्रीकृष्ण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जे काय कर्म केले जातं त्याला म्हणलं योगी बन. म्हणून कृष्ण भगवंतांनी भक्ती योग समजून सांगितलं आहे अर्जुनाला. बोला राधे राधे. भक्ती योग केल्याने भवसागर पार होतो, जन्म मरणाच्या मृत्यूतून मुक्त होतो. म्हणून श्रीकृष्णाची भक्ती गीतामध्ये श्रेष्ठ सांगितले, भगवंतांनी सांगितले. म्हणून तर दुःखाचं कारण एकच आहे की आपण सकाम भक्ती करतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सेवा करताना हाच विचार करतो, मला काय फायदा आहे? कुठली गोष्ट केली तरी, काही केलं तरी माझं नाव त्याच्यामध्ये येते का? मी केले हे कळतं का? म्हणजे काय की कुठं ना कुठंतरी आपलं नाव पाहिजे, किंवा मी केलं हे कळलं पाहिजे, मी पण जिता आला ना, ते कर्मबंधनात अडकला. म्हणून निस्वार्थी जे करेल ते कर्मबंधनात अडकणार नाही. म्हणून तर इथे भगवंताने सांगितले की ही पृथ्वी दुःखालयम आहे, यातून मुक्त होण्यासाठी जो मला शरण येईल, माझी भक्ती करेल, तो यातून मुक्त होईल. बोला राधे राधे. एकदा काय होतं, एक नेता, त्याचा वाढदिवस असतो, इतका श्रीमंत असतो तो जेलमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की जे कैदी आहेत त्यातले 5 जणांना बाहेर काढा. 5 जण असे समोर उभं राहतात, 1 2 3 4 5. तो नेता म्हणतो आहे, बघा आज माझा वाढदिवस आहे, कैदींना म्हणतो तुम्ही 5 जण, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी आज देईन, कारण आज माझा वाढदिवस आहे. बैलाला विचारतो, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणाला, इथं खाण्याची सोय नाही आहे, रोज खिचडी देतात, जरा चांगलं चांगलं खायला मिळालं तर बरं होईल. एवढंच ना, त्याला चांगलं काय पाहिजे ते रोज खायला द्या. जातो दुसऱ्याला म्हणतात, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणाला, इथं मच्छर खूप चावतात, जरा झोपण्यासाठी चांगली बेड वगैरे मिळाली, AC मिळाला वगैरे तर बरं होईल. तर म्हणतात, ठीक आहे, ह्याची सोय करा, ह्याला काय पाहिजे ते देऊन टाका. तिसऱ्याला बोलवतात, तुला काय पाहिजे बोल. तो म्हणतो, मला हे जेलमधले कपडे मला बरोबर वाटत नाही, जरा मला चांगले चांगले कपडे मिळाले रोज घालायला तर मला बरं वाटेल. ठीक आहे, ह्याला चांगले चांगले कपडे द्या, ह्याला द्या पाठवून. चौथ्याला विचारतात, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणतो, मला जरा TV वगैरे मिळाला आणि जरा फर्निश केलं माझं रूम तर बरं होईल, खायला प्यायला कपडे वगैरे. कारण या तिघांनी जे मागितलं तेच आपण मागू. मग तो कपडे मागतो, TV, AC सगळं. ठीक आहे, याची सोय करा. त्यानंतर शेवटचा जो आहे त्याला विचारतो, तुला काय पाहिजे बोल, तुला काय पाहिजे? तो म्हणतो, मला काही नको, मला यातून मुक्त करा, मला जेलमधून मुक्त करा. मग मला सांगा, या 5 मधला हुशार कोण आहे? 5वा हुशार आहे ना. मग आपण या पृथ्वीरूपी जेलमध्ये आहोत आणि आपण देवाला म्हणायचं, देवा मला फ्लॅट दे, मला कपडे दे,
मला मुलं दे, मला नातवंड दे, म्हणजे काय आलं, जेलमध्ये बसून आपण सगळं मागतो, त्यापेक्षा हे सगळं मागण्यापेक्षा मला ह्यातून मुक्त कर, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त कर, हे मागितलं पाहिजे. म्हणून तर म्हणलं आहे की भौतिक गोष्टीसाठी जे कर्म केले जातं त्याला कर्मकांडी म्हणतात. म्हणजे जेलमध्ये बसणारे जेल कैदी म्हणतात ना मला पाहिजे, तसं आपण कैदी आहे थोडक्यात, की आपण इथं भोगायला आलो आणि इथं बसूनच देवाला मागायचं, कार दे, हे दे, ते दे, म्हणजे ह्याला म्हणतात कर्मकांडी. की ते जे कर्म केलं जातं काहीतरी पाहिजे त्याला कर्मकांडी म्हणतात. बोला राधे राधे. म्हणून या तो मुक्त व्हायचा असेल तर एकच मार्ग आहे, श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाणे. कारण कृष्ण भगवंतांनी इतका योग समजून सांगितला, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग, अष्टांग योग, सगळं एवढं समजून सांगितलं. अर्जुना म्हणला, बाबा मी अज्ञान होतो तेच बरा होतो, एवढं ज्ञान दिलं मला समजत नाही आता काय करू, मी अजून धर्मात फसलो. सुरुवातीला धर्माधर्मामध्ये फसल्यावर अर्जुन शरण गेले की कृष्ण मी काय करू, आणि आता कृष्णाने एवढं मोठं सांगितलं गीता, पहिल्या ह्याच्यात समजलं असतं अर्जुनाला तर एका श्लोकमध्ये संपलं असतं विषय, पण अर्जुनाला समजत नव्हतं. म्हणून अर्जुन एक एक प्रश्न विचारत गेले, तेव्हा ही 700 श्लोक झाली गीता. शेवटी अर्जुन म्हणाले काय मला कळतच नाही काय करू, कृष्ण म्हणाले एक काम कर सगळं विसरून जा, मी आता जे सांगतो ते फायनल सांगतो, झालं गेलं सगळं विसरून जा फायनल सांगतो. सर्व धर्मान परित्यज मामेकं शरणं व्रज अहं वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. कृष्ण म्हणाले सर्व धर्माचा त्याग कर आणि फक्त माझ्या एकट्याला शरण घे आणि मी तुला या पापातून मुक्त करतो आणि मी मोक्ष प्रदान करतो. म्हणजे काय, ज्याला काही गीता नाही कळली आणि त्याला हा श्लोक जरी कळला ना तरी त्याचा बेडा पार आहे. बोला राधे राधे. कारण सर्व गीताचा सार म्हणजे हा श्लोकच आहे. म्हणून कृष्णच म्हणाले जाऊ दे, जे झालं ते सोडून एवढंच लक्षात ठेव. मग अर्जुनाने करिष्ये वचनं तव, कृष्ण तुम्ही फक्त बोला मी काय करू, कोणाकोणाचा वध करायचा सांगा, आणि धडाधड सगळ्यांचा वध केला. आपल्याला कोणाचा वध करायचा नाही, आपल्याला फक्त चार गोष्टीचं पालन करायचं आहे, चार गोष्टी सोडायच्या एवढंच करायचं. कृष्ण मार्गाला यायचं असेल तर चार गोष्टीचं पालन करायचं आणि चार गोष्टी सोडायच्या, एवढं जरी ज्याला जमलं. अर्जुनाने तर स्वतःच्या भावंडांना, पितामह भीष्मजींना, द्रोणाचार्य गुरूंना यांचा वध केला, आपल्याला कोणाचा वध करायचा नाही आहे, फक्त चार गोष्टीचं पालन करायचं आणि चार गोष्टी सोडायच्या आहे. पहिली गोष्ट अवैध संबंधाचा त्याग करायचा आहे. शास्त्रामध्ये सांगितले, श्लोक बोलून दाखवते म्हणजे कळेल. अभ्यर्थितस्त नातस्मे सानानी कलये ददौ द्युतं बाणं त्रियसूना यत्रा धर्म चतुर्विध चतुर्विध. चार गोष्टीचं त्याग करायला सांगितला. इथे सांगितले द्युतम, पाणम, स्त्रियम आणि सुना. म्हणजे त्यांनी सांगितलं अवैध संबंधाचा त्याग करायचा, जुगार त्याग करायचा, नशापान त्याग करायचा. नशापानमध्ये चहा कॉफीसुद्धा आहे, नशापानचा त्याग करायचा. आणि तामसी आहार म्हणजे मांस आणि कांदा लसूण याचा त्याग करायचा. या चार गोष्टीचा जो त्याग करतो तो परिपूर्ण कलियुगातला साधू आहे. कृष्ण म्हणाले जो मला शरण आला कसाही असू दे, अपिचे सुदूराचार हो भजते मामनने बा साधू रेवच मंतव्य सम्यक व्यवसितो हिस. तो साधूच म्हणला पाहिजे, कारण तो माझ्यासाठी जे करतो, मला शरण आला तो कसाही असो बाहेर तो साधू आहे. मग कलियुगात एवढ्या कलियुगात कुठं सांगितलं नाही की भगवा कपडे परिधान करा, जटा वाढवा, मोठे मोठे रुद्राक्ष घाला, मोठी दाढी वाढवा, काही नाही करायचं, कमंडलू घेऊन संसार सोडून फिरायचं नाही आहे कुठे. फक्त या चार गोष्टीचा त्याग केला ना तो धार्मिक झाला आणि तो भगवंतांना शरण जाऊन फक्त नामस्मरण करायचे, भागवत कथा श्रवण करायची, म्हणजेच भक्तांचा संग करायचा. भक्तांचा संग केल्याशिवाय भागवत श्रवण करायलाच मिळणार नाही. तिसरं गीताचं पालन करायचं, चौथं संकीर्तन करायचं. या चार गोष्टी जमल्या ना, चार गोष्टी पाळायला आणि चार गोष्टी सोडायला, तो भगवत धामामध्ये. बोला राधे राधे. कसं आहे, काही जण म्हणेल एवढं किती अवघड आहे, तर चार गोष्टी सध्या जरी सोडता नाही आल्या तर चार गोष्टी पाळायचा प्रयत्न करा. नामस्मरण करणं, कथाश्रवण करणं, गीताचं पालन करायचा प्रयत्न करा आणि संकीर्तनाचा प्रयत्न करा. या चार गोष्टी बघा,
की आपण जेव्हा स्वेटर मफलर घालतो थंडीमध्ये, शेकोटी पेटवतो, शेकोटीजवळ जाऊन आपण त्याची आज घेतो आणि जेव्हा आपल्याला ते ऊब मिळते ना, तर सांगावं लागत नाही तू स्वेटर काढ, स्वेटरचा त्याग कर, मफलरचा कर, सॉक्सचा कर. शेकोटीजवळ गेल्यावर आपोआप ती व्यक्ती स्वेटर काढते, मफलर काढते, सॉक्स काढते. त्याचप्रमाणे ज्यांनी भगवंतांना शरण गेलं आहे, ज्यांनी भगवंतांचं नामस्मरण केलं आहे, त्याच्याकडनं या चार गोष्टी आपोआप सुटणार आहे, सोडायची गरज नाही आहे. तर त्यामुळे ज्याला सोडता नाही आलं, चिंता करू नका, चार गोष्टीचं पालन करा, आपोआपच ह्या गोष्टी सुटणार आहे, यातली आसक्ती आपोआप नाहीशी होणार आहे. त्यामुळे या चार गोष्टीचं पालन करा, नामस्मरण, संकीर्तन, गीताचं पालन आणि भागवत श्रवण, या चार गोष्टी त्याला जमल्या पाहिजे. कधी ना कधीतरी जसं शेकोटीजवळ गेल्यावर आपोआपच स्वेटरचा त्याग करतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या शरण गेल्यावर आपोआप या गोष्टीचा त्याग होणार आहे. बोला राधे राधे. जर कोणी म्हणलं मी कृष्ण आहे, कलियुगात तर खूप जण कृष्ण व्हायचं बघतात, मी कृष्ण आहे असे म्हणलं तर कसे ओळखावे? कारण बरेच जण म्हणतात हा भगवान तो भगवान, नेमकं कोण आहे? कारण भगवंत एकच आहे, ते म्हणजे श्रीकृष्ण, कृष्णच भगवंत आहे. एते सांचकलापुंच, कृष्णच तो भगवान स्वयं. गीता भागवत दोन्ही प्रमाण आहे, कृष्ण स्वतः भगवंत आहे. जर कोणी म्हणलं मीच भगवंत आहे तर काय प्रमाण? तर कोणत्या शास्त्रात आहे तुम्ही भगवंत आहेत, हा पहिला प्रश्न. कारण भगवंतांचे जेवढे अवतार पुढे होणार आहेत ते सगळे शास्त्रामध्ये विधिलिखित आहे. प्रत्येक युगामध्ये भगवंत कोणता अवतार धारण करणार आहे, त्यांचं नाव काय असणार आहे, कोणती लीला करणार आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. भागवतमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, अन्य ग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. त्यामुळे पहिलं प्रमाण, कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे की तुम्ही भगवंत आहे. दुसरं, विश्वरूप दाखवा. कृष्णाने विश्वरूप दाखवले तर विश्वरूप दाखवा तर आम्ही मानू तुम्ही भगवंत आहे. तिसरं, अद्भुत कार्य केलेलं पाहिजे. जसं श्रीकृष्णाने डाव्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललं, म्हणजे अद्भुत कार्य केलं. इतकंच नाही, 64 दिवसामध्ये 64 कला शिकले भगवंत, म्हणून तर ते भगवंत आहेत. मग अद्भुत कार्य केलेले पाहिजे. चौथी गोष्ट, भौतिक देह नसावा. जर एखादा म्हणला मी कृष्ण आहे, मी भगवंत आहे, तर त्याचा देह भौतिक नसावा. ज्याचा देह भौतिक आहे ना, तो भगवंत नाही. भौतिक देहाला दाढी मिशी येते, टक्कल पडते, पांढरे केस होतात. भगवंत कधी सलूनमध्ये गेले असं कुठल्या शास्त्रात वाचलं आहे का तुम्ही की त्याने दाढी करायला गेले? वाचलं? अर्जुन आणि कृष्ण यांचं जेव्हा चित्र असतं ना गीताचं, तेव्हा अर्जुनाला मिशी आहेत, कृष्णाला आहेत का? कारण तो भौतिक देह नाहीच आहे, तो आध्यात्मिक देह आहे. असं नाही आहे भगवंतांचा देह आहे आणि आतमध्ये आत्मा आहे, ते संपूर्ण एकच आहे, चेतन आहे भगवंत. म्हणून भगवंत स्वधामाला जातात. असं होत नाही की भगवंतांचा आत्मा स्वधामाला गेला आणि त्यांचं जड शरीर इथे, असं कधी होत नाही. आलं लक्षात? म्हणून की जो कोण म्हणेल की मी कृष्ण आहे, तर त्याचा भौतिक देह नसावा. ज्याचा भौतिक देह आहे तो भगवंत नाहीच आहे. तर भगवंतांचा देह कधीच भौतिक नव्हता. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये विशेष चिन्ह असले पाहिजे. भगवंतांच्या चरणामध्ये चिन्ह होते, चिन्हाने अलंकृत होते. जव, चक्र, उर्वरेषा, कमळ, अंकू, छत्री, ध्वज, वज्र, अष्टकोन, जंबूफळ, स्वस्तिक, शंख, समवर्तू, धनुष्य, खूर आणि अष्टकोन, जंबूफळ, स्वस्तिक, हे सगळं भगवंतांचे 19 चिन्ह आहेत त्यांच्या चरणामध्ये. इतकंच नाही, त्यांचे ओठ लाल, हाताचे तळवे लाल कलर, चरण लाल रंगाचे, हे त्यांचे चिन्ह आहे. असं कोणाचंच नाही आहे. तर या गोष्टी ज्यांच्यामध्ये आढळतात तेच भगवंत आहे. म्हणून तर श्रीकृष्णच भगवंत आहे. कृष्ण म्हणजे जगद्गुरु, तेच जगद्गुरू आहेत. बोला राधे राधे. मग प्रश्न हा आहे की मग भगवंत एक आहे तर इतके धर्म का, एवढे धर्माचं का? आणि मग कोणते धर्म सत्य आहे? एवढे धर्म आहेत तर कोणते धर्म सत्य आहे? तर इथे सगळेच धर्म सत्य आहेत, फक्त त्याचा स्तर वेगळा आहे, स्तरामध्ये फरक आहे. धर्म सगळेच योग्य आहे, सगळेच सत्य आहे, कुठलाही धर्म खालीवर नाही. फक्त त्याचे स्तर जे आहेत ना, ते उच्च नीच आहेत. तर सर्वात श्रेष्ठ जो धर्म आहे तो सनातन धर्म आहे, तो सनातन धर्म आहे, सर्वात टॉप जो आहे.
मग आता सनातन धर्म म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती, सनातन अनादिकालपासून. की कधी हा धर्म निर्माण झाला, जेव्हा आपला आत्मा आहे तेव्हापासून आहे. मग आत्मा तर कधी मृत्यू होत नाही. न जायते मृयते मा कदाचित न्याय भूत्वा भविता न भूयो अजो नित्य शाश्वतो यम पुराण हो न हन्यते हन्य माने शरीरे. जोपर्यंत हा आत्मा आहे ह्याचा नाश कधी होत नाही, अजन्म आहे तेव्हापासून हे सनातन आहे. मग सनातन धर्म श्रेष्ठ आहे. बोला राधे राधे. मग बाकीच्या धर्माची निर्मिती जी झाली देश काल पात्र यानुसार ते धर्म बनले. पूर्वी काय व्हायचं की अन्न नव्हतं खायला, तर ते आदिवासीच्या मनुष्यांना मारून खायचे. तर त्यावेळेस असा धर्म निघाला की आदिवासीच्या आदिवासींना मारण्यापेक्षा प्राण्यांना मारून खा. निदान माणसाला तरी नका मारू, प्राण्यांना मारून खा. मग ती त्या धर्माची लोक म्हणतात आमच्या धर्मात मारून खाल्लेलं चालतं. मग त्यांच्यामध्ये संत आले आणि त्यांनी जे शास्त्र लिहिलं. तर ज्याप्रमाणे एखादा रोगी दवाखान्यात जातो, डॉक्टरांना सांगतो, तर डॉक्टर विचारतात दिवसभरात तुम्ही किती सिगरेट पितात, तर तो म्हणतो 50. डॉक्टर म्हणाले ठीक आहे 50 नका पिऊ, 30 पित जा. डॉक्टरांना नेमकं काय करायचं होतं की डॉक्टर जर म्हणाले असते की तुम्ही आता उद्यापासून एकही सिगरेट प्यायची नाही, तर तो ऐकणार आहे का? नाही ऐकणार. तर डॉक्टरांना ती टेक्निक आहे 50 30 30 20 मग 10 असं ते आणणार होते. पण झालं काय, 30 आणल्यानंतर डॉक्टर त्यांचं निधन झालं, पुढं ते करूच शकले नाही. तर तो माणूस सगळ्यांना सांगत सुटला की डॉक्टरांनी 30 सिगरेट प्यायची परवानगी दिली आहे. मग सगळं त्याचं ऐकायला लागले. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असं झालं की मानवाला मारण्यापेक्षा प्राण्यांना मारा, त्यांना प्राण्यांवरून. आता त्या माणसाला सांगितलं असतं जो माणूस मारून खातो की अरे कांदा लसूण खाणं बरोबर नाही आहे, म्हणजे डॉक्टरसारखं झालं असतं की जो डॉक्टर म्हणेल सिगरेट पिणं बरोबर नाही आहे. जर 50 सिगरेटवाला एकही सिगरेट पिणार नाही असं होऊ शकत नाही, तसा माणूस खाणारा जो आदिवासी माणसाला मारून खाणारा तो बिना कांदा लसूणचं खाईल का? त्याला जर म्हणला अरे कांदा लसूण व्यर्ज कर, बरोबर आहे की नाही? तर बिना कांदा लसणापर्यंत आणायला त्याला हेच करावं लागेल की तू माणूसपेक्षा प्राण्याला मारून खा. पण झालं काय, डॉक्टरांचं जसं निधन झालं तसं त्याचंही झालं. आणि त्या धर्माची लोक तेच पाळायला लागले की आमच्यामध्ये जनावर मारली तरी चालतात. म्हणजे ते अर्धवट ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान नाही आहे. बोला राधे राधे. मग सनातन धर्म म्हणजे काय, की सनातन धर्म म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना प्रसन्न करणे, श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे केलं जातं तो सनातन धर्म. कारण सनातन धर्माचं पालन करूनच उद्धार होऊ शकतो, अन्य कुठल्याही धर्माचं पालन करून त्याला शाश्वत धाम मिळू शकत नाही. म्हणून कृष्णगीतामध्ये म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानमान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. खूप खूप जन्मानंतर बहुनाम जन्मना म्हणते खूप खूप जन्म झाल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होतं. काय ज्ञान प्राप्त होतं? वासुदेव सर्वमिती, हे सर्व गोष्टीला कारण एकच आहे वासुदेव कृष्ण. वासुदेवच सर्वश्रेष्ठ आहे आणि वासुदेवच सर्व काही आहे, हे ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे. तर स महात्मा सुदुर्लभ, कृष्ण म्हणतात तो महात्मा आहे आणि तो सुदुर्लभ आहे, की ज्याला हे कळलं आहे की कृष्णच भगवंत आहे आणि सर्व श्रेष्ठ कृष्ण आहे वासुदेव आहे. म्हणून कृष्णच गीतामध्ये म्हणतात की तो सुदुर्लभ आहे आणि तो महात्मा आहे. बोला राधे राधे. आता ज्याचं त्यांनी ठरवावं की सुदुर्लभ व्हायचं आहे, महात्मा व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे, नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, परत ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणार. बोला राधे राधे. प्रश्न आहे की मग भगवंतांना प्रसन्न करायची इच्छा आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी काय करायचं? तर कृष्ण भगवंतांनी खूप काही सांगितलं नाही करायला. सुरुवात तर इथून करू शकतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रवेशती. भगवंत म्हणाले पत्र पुष्प फल आणि तोयम म्हणजे पाणी, एवढं जरी जो श्रद्धेने युक्त होऊन मला देतो ना तरी मी ते ग्रहण करतो, तरी मी प्रसन्न होतो. भगवंत काहीच मागा नाही, खरं तर हे त्यांचंच आहे, आपण काय आपलं स्वतःचं देतो. तरी भगवंतांच्या प्रसन्नतासाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी जे काय कराल ते भगवंत प्रसन्न होतात. ते म्हणतात मी त्यांची भावना पाहतो, तर जे करणारे ते भावनेने युक्त होऊन केलं पाहिजे. म्हणून की
अर्जुनाने एवढे सर्वांचा वध केला, त्यांना नरक यातना मिळाली कधी पाहिलंय का? कधी श्रवण केलं? कुठल्या शास्त्रात लिहिलंय त्यांना नरक यातना मिळाली? गुरुदेवांचा वध केला त्यांनी. गुरुदेवांचा वध करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? पण त्याने लिहिले की अर्जुन नरकात गेला नाही का? तर अर्जुनाने जे कार्य केलं कृष्ण प्रसन्नतेसाठी केलं, कृष्णाची इच्छा आहे म्हणून केलं. म्हणून कुठलेही कार्य कृष्णासाठी करा, मग त्याला ना स्वर्ग ना नरक, डायरेक्ट कृष्ण भगवंतांचं धाम. हे कर्मसिद्धांत आहे. बोला राधे राधे. म्हणून प्रत्येक कर्मामागे एकच विचार करायचा, हे कर्म कृष्णासाठी आहे का? प्रत्येक कर्म करताना हे श्रीकृष्णासाठी आहे का? श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी आहे का? श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी आहे का? कृष्ण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठलंही कर्म करा कृष्णासाठी करा. बोला राधे राधे. श्रीकृष्णार्पणमस्तू. राधे राधे.